यानंतर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण 10वी 12वीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने 10वी 12वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतलाय आणि त्यानंतर 10वी 12वीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यानं विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही आहेत आणि त्यामुळे 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यामध्ये 10वीचे जवळपास 16 लाख तर 12वीचे 14 लाख विद्यार्थी आहेत, ते आता यावर्षी परीक्षा देणार आहेत. आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये इंटरनेटमुळे परीक्षा देणं अवघड आहे आणि या सगळ्यामध्ये आता कोरोनाचा शिरकाव आहे. कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढते आणि बोर्डानं मात्र स्पष्ट केलेलं आहे की 10वी 12वीची परीक्षा ही ऑफलाईनच होणार, कारण ऑनलाईन परीक्षा घेण्याला बोर्डाचा विरोध आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यानंतर पुढची बातमी अमरावतीमधून आहे. अमरावतीमध्ये लॉकडाऊन लागू झालेला आहे. अमरावती आणि अचलपूर शहरामध्ये एका आठवड्यासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. अमरावतीमध्ये आजपासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान शहरामध्ये संचारबंदी असणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावती शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. अनलॉकिंग नंतर आठवड्याभराचा लॉकडाऊन जाहीर झालेलं अमरावती हे पहिलं शहर आहे. आपण बघतोय अमरावतीमध्ये रुग्णसंख्या मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वाढायला लागली होती आणि त्यामुळेच आता लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे आणि याच लॉकडाऊनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी. नक्कीच अमरावती शहराचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालेला आहे. अमरावतीसोबतच अचलपूर या गावातसुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहे, त्यामुळे आता 1 आठवड्याची संचारबंदी अमरावती आणि अचलपूर या दोन्ही गावामध्ये लावण्यात आलेली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की अमरावतीची जे मार्केट आहे ते आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. अमरावती शहर आणि अचलपूर शहर या दोन्ही गावामध्ये ही संचारबंदी आहे आणि ही 1 आठवड्याची संचारबंदी आहे. या संचारबंदीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त रात्रीच्या वेळेस शहर आणि अचलपूर शहर या दोन्ही गावामध्ये राहणार आहे. यासोबतच ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्या जीवनावश्यक वस्तूचे जे दुकान आहे त्या दुकानांना या लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आलेली आहे, मात्र इतर जे दुकानं आहेत त्यांना उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता उद्या कोणतीही दुकाने उघडणार नाहीत. सकाळी 8 ते 3 अशा वेळेस हे जीवनावश्यक वस्तूचे दुकाने सुरू राहील. त्यानंतर पुन्हा संचारबंदी सुरू होईल. त्यामुळे आता नागरिकांनी आपापल्या गरजेनुसारच घराबाहेर पडावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. यासोबतच अमरावती आणि अचलपूर हे दोन्ही कंटेनमेंट झोन आहे. त्या कंटेनमेंट झोनमध्ये जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाची साखळी ही कशी तुटेल याकडे जिल्हा प्रशासनाने आता लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि 1 आठवड्याच्या या लॉकडाऊनमुळे कुठेतरी कोरोनाचे रुग्ण कमी होतील का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.